प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय विभागांनी योग्य त्या पूर्तता आणि अटींची तपासणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत. मुख्यमंत्री महोदय यांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे कुणबी नोंद तपासणी कामाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित करण्यात आले त्या पद्धतीने अन्य जिल्ह्यात कार्यवाही करावी असं त्यांनी सूचित केलं होतं. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी 12 प्रकारच्या पुराव्याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीनं पुराव्यांची तपासणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेल्या असून संबंधित तहसीलदार हे त्या समितीचे सह अध्यक्ष असणार आहेत. या समितीमध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उपनिबंधक, सहकारी संस्था, उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपालिका यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलाय. तालुकास्तरीय समितीमध्ये अन्य विभागाचे अधिकारी आवश्यक असल्यास समिती अध्यक्षांनी त्यांचा समितीमध्ये समावेश करावा. या समितीने तहसील कार्यालयामध्ये मराठा कुणबी पुरावे गोळा करण्यासाठी आणि दाखला देण्यासाठी तालुका स्तरावर मदत कक्ष स्थापन करावा. या समितीने गाव पातळीवरील अभिलेखाचा शोध घेण्यासाठी गावस्तरीय समितीची नेमणूक करावी. समितीने कुणबी मराठा पुरावे आपल्या कार्यालयात शोध घेऊन त्याबाबतचे पुरावे आणि विहित नमुन्यातील अहवाल समिती अध्यक्ष आणि सह अध्यक्षांकडे सादर करावेत. अध्यक्ष आणि सह अध्यक्ष यांनी कुणबी दाखले वितरित करण्याबाबत शासन नियम, सुधारित शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासकीय विभागाने 1948 पूर्वीचे आणि 1948 ते 1967 पर्यंतचे विविध शासकीय अभिलेखांची तपासणी करून त्यात कुणबी असलेल्या नोंदी आणि कागदपत्र शोधून काढावीत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कारागृह अधीक्षक, पोलीस विभाग, रेल्वे विभाग, सहायक जिल्हा उपनिबंधक, भूमी अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, महापालिका, नगरपालिका या विभागाने उपरोक्त कालावधीतील सर्व अभिलेखांची तपासणी करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय समिती कक्षाचे प्रमुख दादासाहेब कांबळे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले 1 ते 6 विवरणपत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार उपरोक्त जुन्या अभिलेखांच्या नोंदी तपासाव्यात असंही कांबळे यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.